मंडळी नमस्ते मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघताय हेमंत तेलवेकर शो मंडळी आज ज्या विषयावरती मी बोलणार आहे त्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करेन हेमंत तेलवेकर शो हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं त्याचबरोबर या चॅनेलवरचे विषय आपल्याला जर आवडत असतील तर हे चॅनेल इतरांना देखील आपण शेअर करावं मंडळी आज जो आपण विषय चर्चेला घेतलेला आहे तो विषय आहे नीट परीक्षा गरिबांविरोधात आहे का नीट परीक्षा दलितांविरोधी आहे का अपने वर् प्रचंड नंबर की लड़ाई चल रही है राइट टू इक्वालिटी का पूरा वायलेशन है राइट टू इन्फॉर्मेशन का पूरा वायलेशन है हम आजाद ग्रेस है, हम दिये 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 जाते है, पर... नंबर देने का प्रावधान होता है ग्रेस मार्क्स तभी दिए जाते हैं नीट या परीक्षा में जब कोई सवाल गलत आया हो या जो सवाल कॉन्ट्रोवर्शियल हो किसी के दो अगर गलत पेपर दे दिए गए हैं तो इसका कोई प्रावधान ही नहीं बना था कभी इतने साल से पेपर चल रहा है अचानक पहले ही साल ऐसा कैसा होता है सात सौ अठारह सात सौ सड़सठ बच्चे के सात सौ बीस सात सौ नंबर के ऊपर बाईसो रैंक आ रही है साढ़े छह सौ में गवर्नमेंट मेडिकल इतनी सारी चीजें एक साल में कैसे हो सकती नीट परीक्षे मे वर्षी चौबीस लाख सहभाग घेतला होता ही परीक्षा चौबीस लाख विद्यार्थ्यांनी ने होती पण आता या चोवीस लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागते की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या देशामधल्या काही राज्यांमध्ये काही अपप्रवृत्तीने हा पेपर फोडला पेपर लीक केला याची काही प्रकरणं समोर आलेली आहेत त्याचबरोबर पंधराशे विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचं प्रकरण असू दे किंवा त्रेसष्ट सदुसष्ट विद्यार्थ्यांना प्रमाणाच्या बाहेर म्हणजे खूपच जास्त मार्क मिळणं असू दे जे अविस् अस्व अविश्वसनीय वाटतं अशा प्रकारचे गुण या विद्यार्थ्यांना मिळतात हीच एक गु गोष्ट ही अविश्वसनीय वा वाटते अशा प्रकारची अविश्वसनीय वाटणाऱ्या गोष्टी आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं आपल्या देशामध्ये एक प्रकारचं वादळ निर्माण झालेलं आहे हे वादळ यासाठी निर्माण झालेलं आहे की यामध्ये वर्षोनवर्ष आपल्या आयुष्यामधली महत्त्वाची वर्ष, वर्ष अत्यंत कष्ट घेऊन विद्यार्थी ही दोन वर्ष विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतात अभ्यास करतात नीट परीक्षेची तयारी करतात आणि ही परीक्षा या परीक्षेला ते सामोरे जातात परंतु या परीक्षेला सामोरे जात असताना जर पेपर फुटीसारखी प्रकरणं असतील किंवा काही चुकीच्या जर गोष्टी घडत असतील तर त्याचा फटका खऱ्या अर्थानं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गानं जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो यावर्षी पंधराशे विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिली गेली त्याचबरोबर सदुसष्ट विद्यार्थ्यांना एकाच केंद्रावरती इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांना सातशे अठरा सातशे वीस गुणांची परीक्षा असते सातशे अठरा सातशे एकोणीस सातशे वीस अशा पद्धतीचे मार्क या विद्यार्थ्यांना पडलेले आपल्याला बघायला मिळतं यावरनं या परीक्षेची काठीण्य पातळी म्हणा किंवा या परीक्षेची कि विश्वासार्हता ही धोक्यात आलेली आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टानंच या संदर्भानं टिप्पणी करताना द सँक्टिटी ऑफ द एक्झाम हॅज बीन इरोडेड अशा पद्धतीचं विधान केलेलं आपल्याला पाहायला मिळतं

तेव्हा ते प्रकरण खरंच गंभीर असतं असं म्हणायला काय हरकत नाही आहे या दरम्यान जे काही घडलं हे सगळं समजून घेण्यापूर्वी आपल्याला ही गोष्ट मान्यच करायला पाहिजे की कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या देशामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळे अधिकारी आपल्याला हवे असतात चांगले कर्मचारी आपल्याला हवे असतात आणि हे कर्मचारी अधिकारी आपल्याला चांगले मिळण्यासाठी त्यांची अगदी ताऊन सुलाकून अशी परीक्षा घेणं गरजेचं असतं या परीक्षेमधनं जे अधिकारी नेमले जातील जे विद्या कर्मचारी नेमले जातील ते कर्मचारी हे बेस्ट ऑफ देअर फील्ड अशा पद्धतीचे असावेत ही एक अशा प्रकारची अपेक्षा खरं तर याबद्दल कुणीही शंका घेण्याचे काही कारण नाही आहे कारण आपण जेव्हा गुणवत्तेचा आग्रह धरतो प्रतिभा संपन्न कर्मचाऱ्यांचा अधिकार अधिकाऱ्यांचा आपण आग्रह धरतो तेव्हा अशा पद्धतीच्या प्रतिभा संपन्न आणि गुणवान अदक अधिकारी नेमण्यासाठी अशा प्र प्रकारच्या परीक्षा घेणं हे कर्मप्राप्त असतं आणि म्हणून नीटसारखी परीक्षा ही परीक्षा देशपातळीवरती गुणवान आणि संपन्न विद्यार्थ्यांना निवडण्यासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे विद्यार्थी यावेत आणि देशाला चांगले डॉक्टर मिळावेत यासाठी अशा प्रकारची जर परीक्षा जर होत असेल आणि त्यामधून चांगले डॉक्टर्स निवडले जात असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे परंतु हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील उदाहरणार्थ आत्ताच्या परीक्षेमध्ये जे काय घडतं आहे हे सगळं आपल्याला माहीत आहे मी त्याचं पुन्हा एकदा पुनरुच्चार करत नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे की यावर्षी नेमकं काय काय घडलं गेल्या वर्षीमध्ये वर्षी किंवा त्याच्याही गेल्या वर्षी एक दोन विद्यार्थी खरं तर टॉपर विद्यार्थी असायचेत सातशे वीस मार्कांची नीट परीक्षा असते आणि या परीक्षेमध्ये एक दोन विद्यार्थी टॉपर असायचे परंतु यावर्षी सदुसष्ट विद्यार्थी या, या परीक्षेमध्ये इतके हायेस्ट रँक त्यांनी मिळवलेली आहे आणि हे बघता हे कुठंतरी अविश्वसनीय वाटतं आणि मग प्रश्न निर्माण होतो की इतके सगळे मार्क्स त्यांनी खरंच मिळवलेत का ते बहाल केले गेलेत एवढंच नव्हे तर पंधराशे विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचं प्रकरण असू दे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी परीक्षेचं पावित्र्य भंग झालंय असं झालंय का अशा पद्धतीची टिप्पणी खरं तर कोर्टानं करणं ही एक गोष्ट निश्चितच या परीक्षेला संशयाच्या घेऱ्यामध्ये टाकणारी आहे अर्थात मागाशी मी सांगितलं की ही परीक्षा घेण्याबद्दल कोणाचंही दुमत असता कामाने ही परी अशा प्रकारच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत आणि या परीक्षेमधनं गुणवान मुलं निवडली गेली पाहिजेत परंतु हे सगळं करत असतानासुद्धा एक तर ही परीक्षा देणं हे सर्वसामान्य विद्यार्थ्यालासुद्धा जमलं पाहिजे कारण आपल्याला माहीत आहे की आपल्या देशामध्ये जी गुणवत्ता आहे ती केवळ एका विशिष्ट वर्गाकडं नाही आहे आपल्या देशाचंच कशाला संपूर्ण जगभरामध्ये गुणवत्ता प्रतिभा संपन्न मुलं केवळ एका विशिष्ट फॅमिलीमध्येच जन्माला येतात असं नाही आपण सगळेजण जाणता श्रीमंतांमध्ये सुद्धा गुणवान विद्यार्थी आहेत संप संपन्न विद्यार्थी आहेत आणि गरिबांमध्ये सुद्धा आहेत मग अशा प्र प प्रकारची परीक्षा घेत असताना अशा गुणवान आणि प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांना देखील योग्य पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे अशी खरी तर भूमिका अशा प्रकारच्या परीक्षा घेणाऱ्या बॉडीनी किंवा सरकारनं घेतलं पाहिजे हेच आपल्याला म्हणावंच वाटतं मात्र प्रतिभासंपन्न आणि गुणवान डॉक्टर्स या देशाला मिळावेत असा गहजप करून ही परीक्षा जेव्हा या देशामध्ये आणली गेली दोन हजार तेरापासून या परी ही परीक्षा आपल्या देशामध्ये इन्स्ट लाँच करण्यात आली सतरापासून मात्र या परीक्षेचं खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये ती लॉन्च झाली तामिळनाडूसारखी राज्य सुरुवातीला महाराष्ट्रासारखं राज्य या राज्यांनी देखील या परीक्षेला सुरुवातीला विरोध दर्शवला होता तामिळनाडूमध्ये हा ता विरोध तर तो जास्तच झाला आणि त्याच्या पाठिंबाचं कारण म्हणजे दोन हजार सतरामध्ये एक गोष्ट जी तामिळनाडूमध्ये घडली ती गोष्ट खऱ्या अर्थानं एका संवेदनशील uh, मनाच्या समाजाला सरकारला आणि संपूर्ण देशामधल्या शिक्षणतज्ज्ञांना धुरीणांना ही लांछनास्पद असणारी किंवा uh, विचार करायला लावणारी अशा प्रकारची घटना होती यंग गर्ल फ्रॉम तामिळनाडू हु टूक ह लाईफ आफ्टर ह ड्रीम्स ऑफ बिकमिंग अ डॉक्टर क्रॅशिंग कुड नॉट मेडिकल सीट थ्रू मीट Now, the scrap-neat chorus in Tamil Nadu gains more momentum than ever before. Anita, I finished 12th standard in this year. She could have been Dr. Anita. But this 17-year-old's dream of holding a stethoscope remains just that, a dream nipped in the bud. Anita, the daughter of a Dalit daily wager in Tamil Nadu, cleared her class 12 examination with a stellar score a 1176 out of 2000 despite her humble background she fought all odds to be a topper in school but a quake hit her dreams when it was announced that admissions to medical colleges would be based on a centralized entrance test nita i finished 12th standard in this year sadly her plea went unheard दोन हजार सतरामध्ये एक घटना अशी घडली त्या घटनेबद्दल मी तुम्हाला सांगतो एस अनिता नावाची नावाची तामिळनाडूमधली एका गरीब दलित कुटुंबामधली मुलगी जी वेलुवर असंच काहीतरी त्या तिच्या गावाचं नाव आहे ज्या मुलगीचं स्वप्न डॉक्टर बनण्याचं होतं अगदी सुरुवातीपासून अगदी लहान वयापासून तिनं डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगलं आणि हे डॉक्टर बनण्याच्या स्वप्नानं झपाटून तिनं झोपून देऊन अभ्यास केला आणि तिला दोन हजार सतरामध्ये ती बारावीची परीक्षा जेव्हा पास झाली तेव्हा त्या परीक्षेमध्ये तिला बाराशे मार्क्सपैकी तिला अकराशे शहात्तर एवढे मार्क या परीक्षे बारावीच्या परीक्षेमध्ये म्हणजेच स्टेट बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेमध्ये तिला प्राप्त झाली एवढंच नव्हे तर फिजिक्स आणि गणितासारख्या विषयामध्ये मॅथ्ससारख्या विषयामध्ये आउट ऑफ आऊट मार्क ती पाडते आणि अशा पद्धतीचा पराक्रम करणारी ती मुलगी त्या भागामधली त्या राज्यामधली तिच्या जिल्ह्यामधली ती पहिलीच अशी दलित कुटुंबामधली मुलगी होती अशी परिस्थिती त्यावेळेला दोन हजार सतरामध्ये निर्माण झाली होती तिचं खूप कौतुक झालं पण तिच्या बाबतीमध्ये जे पुढं घडलं ते मात्र विचार करण्यासारखं आणि दुर्दैवी असंच होतं असं म्हणायला लागेल नीट परीक्षा जी परीक्षा दोन हजार सतराला इंट्रोड्यूस करण्यात आली तामिळनाडूमध्ये नीट परीक्षेला तामिळनाडूमधनं विरोध होत होता आता त्या विरोधाची काय कारणं आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगेनच एस अनिता जिनं बाराशेपैकी अकराशे शहात्तर इतके मार्क्स इतके गुण मिळवलेली दलित कुटुंबातली ही मुलगी साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की इतके भरभरून मार्क मिळव मिळवलेली कन्या मुलगी ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक, एक चांगली डॉक्टर बनू शकली असती का अर्थातच असते परंतु नीटसारख्या परीक्षेमुळं तिचं भवितव्य उद्ध्वस्त झालेलं आपल्याला मिळतं नीट परीक्षेच्या ऐवजी राज्य बोर्डानं जे राज्यमंडळानं जी परीक्षा घेतलेली आहे बारावीची परीक्षा या बारावीच्या गुणांवरती वैद्यकीय क्षेत्रासाठी किंवा मेडिकलच्या वेगवेगळ्या कोर्ससाठी ॲडमिशन मिळावं यासाठी तामिळनाडूमधनं खरं तर नीट परीक्षेला विरोध होत होता एस अनितासारखी मुलगी देखील या लढ्यामध्ये ओढली गेली नीट परीक्षेमध्ये तिचा स्कोर कमी आला त्यामुळं तिचं डॉक्टर बनण्याचं स्वप्नं हे भंगलं परंतु बाराशेपैकी अकराशे शहात्तर इतके गुण मिळवणारी ही मुलगी डॉक्टर बनण्याला लायक नव्हती का अर्थातच होती परंतु एक नीट परीक्षा या परीक्षेनं तिचं भवितव्य उद्ध्वस्त केलं या परीक्षेच्या ऐवजी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणांचा विचार करावा यासाठी अनिता कोर्टामध्ये गेली आणि अर्थातच कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत ती गेली अर्थात तिला सपोर्ट करणारी काही मंडळी देखील होती या मंडळींच्या पाठिंब्यावरती ती सुप्रीम कोर्टामध्ये गेली अर्थात तिथं तिचा पराभव झाला संवेदनशील मनाची ही जी एस अनिता या गोष्टीनं व्यथित होते आणि ती एक दिवस सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये एक सप्टेंबर मला वाटतंय ती तारीख असेल त्या दिवशी ती आत्महत्या करते Storm over the death of anti-NEET crusader Anita and students have taken to the streets in Chennai and New Delhi demanding the scrapping of the medical test. This, even as Tamil Nadu's. Continue to trivialize her even in her death, with BJP leader claiming that she was motivated to commit suicide. Meanwhile, Anita's family has refused to accept the compensation check offered by EPS government. Their demand is that the national eligibility, eligibility entrance test be scrapped. Hina Gambir, who was tracking the protest in Delhi, filed this report. Tamil Nadu students, Afida, who are protesting here, they clearly want that NEET should be banned, at least in the state of Tamil Nadu. And that is one reason why Anita, a 17 year old girl who wanted to become a doctor, had no option left but to commit suicide. A tragic incident out there which ended the life of the 17 year old. Anita, these students have come out here in the national capital. They are protesting outside uh, the Ministry of Health. Uh, of course, we have uh, the minister himself inside who clearly feels that, you know, it is the supreme.

नीट परीक्षेमध्ये असलेल्या त्रुटी आम्ही आधीच ओळखलेल्या होत्या आणि या परीक्षेला आम्ही आधीपासून विरोधच करत होतो आणि तामिळनाडू हे राज्य सरकार हे देशामधल्या इतर राज्य सरकारांपेक्षा एका वेगळ्या पद्धतीने या परीक्षेचा विचार करतं आम्ही सत्तेवरती आल्यानंतर स्टॅलिन म्हणतात हां स्टॅलिन म्हणतात आम्ही सत्तेवरती आल्यानंतर नीट परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक आम्ही समिती नेमली त्या समितीचं नाव होतं राजन समिती ए राजन हे निवृत्त न्यायाधीश आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली तामिळनाडू सरकारनं ती गठीत केली आणि त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी एक रिपोर्ट सादर केला तामिळनाडू सरकारला आणि तो जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट त्या सगळ्या रिपोर्टच्या लिंक्स एम के स्टालिन तामिळनाडूचे मुख्यमंत्री त्यांनी आपल्या ट्विटच्या खाली सप्लिमेंटरी गोष्टीमध्ये त्यांनी या ए राजन यांच्या रिपोर्टच्या लिंक्स इथं उपलब्ध करून दिलेले आहेत इथं एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे तामिळनाडू हे राज्य तामिळ भाषिक राज्य आहे परंतु एम के स्टॅलिन यांनी ए राजन यांचा जो, रा, रा जो रिपोर्ट जो आलेला आहे नीट परीक्षेवरती भाष्य करणारा नीट परीक्षेचं मूल्यमापन करणारा हा जो रिपोर्ट त्यांनी जो त्याची लिंक जी सोशल मीडियावरती उपलब्ध केलेली आहे ही लिंक आपल्याला केवळ तमिळ भाषेतच नव्हे तर आपल्याला ती इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये मल्याळम कन्नड आणि मा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीमध्ये सुद्धा तो रिपोर्ट उपलब्ध आहे नेटवरती तो रिपोर्ट उपलब्ध आहे माझ्या या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या रिपोर्टचं त्या रिपोर्टची लिंक पण तुम्हाला मी देईन हा रिपोर्ट वाचल्यानंतर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात आणि तामिळनाडू सरकार नीटला का विरोध करतं तामिळनाडूमधली लोकं नीट परीक्षेला का विरोध करतात हे आपल्याला लक्षात येतं या रिपोर्टमधले की पॉइंट्स काय आहेत या रिपोर्टमधले महत्त्वाचे पॉइंट्स काय आहेत फॉर्म अ जस्टिस मिस्टर ए के राजन ही वॉज ओन हू हेड रिपोर्ट To the Tamil Nadu government to ban the NEET exam. Now that the protests are on across India against NEET, we are meeting Mr. Rajan on this. The CBSE students who were getting admission only a few hundred, that increased to thousands in thousands. So it was helpful only to CBSE students, not to state board students, first of all. That is how it has actually affected. And further, uh, those who come from rural areas. तर पहिलं पॉईंट हा आहे अर्थात हे मी सगळं क्रमाणं मी सांगणं व्हिडिओ करत असताना त्यामधले की ज्या की पॉईंट्स आहेत त्या सलग क्रमाणं माझ्या लक्षात येतील असंही नाही आपल्यासमोर तो रिपोर्ट मी देणारच आहे लिंकमध्ये तो रिपोर्ट तुम्हाला वाचा बघायला मिळेल तो डाउनलोड तुम्ही करू शकता मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे मराठीमधलाच रिपोर्टची लिंक मी तुम्हाला देणार आहे हा रिपोर्ट वाचल्यानंतर ए राजन यांच्या कमिटीनं ज्या ज्या गोष्टी त्यांनी या रिपोर्टमध्ये ऑब्झर्व केलेल्या आहेत आणि नीट परीक्षेवरती बहिष्कार घाला किंवा नीट परीक्षा कंडक्ट करण्याच्या ऐवजी राज्यमंडळाची तामिळनाडू राज्याची परीक्षा बोर्डाची परीक्षा हीच केवळ वैद्यकीय प्रवेशासाठी म प्रवेशासाठी ग्राह्य धरले पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी जे, जे रिकमेंडेशन केलं या कमिटीने जे पॉईंट्स सुचवलेले आहेत जे ऑब्झर्वेशन केलेले आहेत त्यापैकी पहिला पॉईंट हा आहे की या परीक्ष या परीक्षेचं स्वरूप जे आहे हे स्वरूप विचारात घेता ही परीक्षा सी बी एस सी मंडळाचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी उपयुक्त आहे सी बी एस सी मंडळाचे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी हे या परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचं प्रमाण वाढतं आहे याचाच अर्थ असा होतो की वर्नाकुलर लँग्वेजमध्ये म्हणजेच प्रादेशिक भाषेमध्ये या परीक्षा देणाऱ्या अर्थात आपण तामिळनाडूच्या संदर्भानं जर विचार करायचं झालं तर वर्नाक्युलर लँग्वेज म्हणजेच तमिळ लँग्वेज असा आपण विचार करूया तर वर्नाक्युलर लँग्वेजमधनं प्रवेश परीक्षा देणाऱ्या की वर्नाक्युलर लँग्वेजमधनं शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सी बी एसची सी बी एस ईच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये नीटची परीक्षा ही अत्यंत कठीण जाते आणि त्यामुळं ही एक प्रकारचं आपण म्हणूया की एक प्रकारचा अन्यायकारक गोष्ट आहे असं ऑब्झर्वेशन पहिलं ऑब्झर्वेशन या कमिटीनं केलेलं आहे दुसरी गोष्ट जे विद्यार्थी इंग्रजी भाषेमधनं शिकलेले आहेत या विद्यार्थ्यांना ही परीक्षा सोपी जाते त्या तुलनेमध्ये प्रादेशिक भाषेमधनं शिकलेले विद्यार्थी यांना ही परीक्षा अत्यंत कठीण स्वरूपाची जाते हे एक ऑब्झर्वेशन त्यांनी नेमलेलं आहे तिसरी गोष्ट ही परीक्षा गरिबांच्या विरोधात आहे याचं कारण म्हणजे या परीक्षेचं स्वरूप लक्षात घेता याच परीक्षेचं परीक्षेची काठिण्य पातळी बघता या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी राज्या राज्यांमध्ये खाजगी अकॅडमींचा खूप मोठा काय म्हणत त्याला आपण खूप मोठ्या संख्येनं खाजगी अकॅडमी या राज्यामध्ये स्थापन झालेलं आपल्याला बघायला मिळतं आता हे का झालं खाजगी अकॅडमी याचं कारण सांगताना ते पुढं असं म्हणतात राज्यमंडळाच्या परीक्षेमध्ये तुम्ही नव्वद टक्के मार्क पडले नव्याण्णव टक्के मार्क पडले किंवा शंभर टक्के मार्क पडले तरी देखील नीटमधल्या स्कोअरशिवाय नीटमध्ये तुम्ही नीटमधल्या एक परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं मेरिट मिळवल्याशिवाय वैद्यकीय म क्षेत्रामधले म, जे कोर्सेस आहेत यांना प्रवेश मिळत नसल्या तुम्हाला नीटची स्पेशल अशी तयारी करावी लागते आणि अशी तयारी करण्यासाठी अकॅडमीज राज्यामध्ये कुत्र्याच्या भूक्षेत्राप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये उदयास आलेले त्यांना जाणवतं आणि या अकॅडमीज भरमसाठ फीस आकारतात आपल्याला माहीत आहे की आपल्या देशामध्ये डॉक्टर्स आणि इंजिनियर्स या दोन कोर्सेसना प्रचंड प्रेस्टिज आहे कुणालाही विचारलं कुठल्याही कुणाला यशस्वी विद्यार्थ्याला विचारलं तर तो एकतर डॉक्टर होणार म्हणून सांगतो किंवा इंजिनियर होणार म्हणून सांगतो आणि त्यामुळं डॉक्टर म्हणजेच वैद्यकीय क्षेत्राकडं एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण असल्यामुळं आपल्या पाल्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये टाकणं यासाठी पालक ते श्रीमंत असतील किंवा गरीब असतील हे सगळे प्रयत्न करत असतात परंतु ही सगळी गोष्ट अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेणं अकॅडमीमध्ये लाखो रुपयांची फी भरणं हे सगळं गरिबांच्या तुलनेमध्ये श्रीमंतांना सहशक्य होत असल्याकारणानं अकॅडमी फोफावल्या अकॅडमीमध्ये श्रीमंताची मुलं जाऊ लागली आणि गरिबांना या अकॅडमी परवडत नसल्या कारणानं गरीब लोक गरीब विद्यार्थी याच्या पाठीमागं याच्या पाठीमागं राहू लागली आणि त्यामुळं ए राजन असं म्हणतात ही परीक्षा एक प्रकारे गरिबांच्या विरोधात आहे अशा पद्धतीचं चित्र सुस्पष्टपणे समोर आलेलं आहे आणि त्यामुळं ही परीक्षा गरिबांविरोधी आहे असं त्यांनी मत मांडलेलं आहे पुढचं एक ऑब्झर्वेशन त्यांनी केलेलं आहे ही परीक्षा दलितांविरोधात आहे आता दलित जी कुटुंबीय आहेत काही क्रिमिलियरमधली दलित कुटुंब सोडली तर बहुसंख्य दलित आज देखील रिझर्वेशन पॉलिसीच्या योग्य पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन uh, अंमलबजावणी झाली नसल्या कारणानं तामिळनाडूसारख्या का राज्यामध्ये आज देखील अनेक दलित कुटुंब ही रिझर्वेशनपासून वंचित आहेत नोकऱ्यांपासून वंचित आहेत त्यांचं सामाजिक त्यांची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अजून बदलली गेलेली नाही आहे आणि या सगळ्यामुळं दलित यांच्या पाचवीलाच गरिबी पुजल्या कारणानं दलित वर्ग हा देखील गरीब असल्याकारणानं अकॅडमीसारख्या इन्स्टिट्यूट्समध्ये आपल्या पाल्यांना टाकत नसल्या कारणानं आणि या परीक्षेचं स्वरूपच असं असतं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सी बी एस ईच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा तुलनेनं सोपी जाते इंग्रजी भाषेमधनं शिकलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा सोपी जाते हे सगळं विचारात घेता दलितांच्या विद्यार्थ्यांना दलितांच्या पाल्यांना ही परीक्षा देणं ही एक अशक्यप्राय गोष्ट बनलेली आहे आणि म्हणून ती दलित विरोधात आहे अशा पद्धतीची मत ए राजन यांनी मांडलेली आहेत ना खाजगी क्लासेस ना बढावा देणारी ही परीक्षा त्याचबरोबर लाखो रुपये खर्च करायला लावणारी परीक्षा वर्नाक्युलर लँग्वेजमधनं शिकलेल्या विद्यार्थ्यावरती अन्याय करणारी परीक्षा अशा विविध कारणांचा शोध या कमिटीनं घेतला ए राजन यांच्या कमिटीनं घेतला आणि हा रिपोर्ट त्यांनी हा रिपोर्ट तामिळनाडू सरकारला सादर केला तामिळनाडू सरकारनं एकमुकानं हा रिपोर्ट ॲक्सेप्ट केला आणि नीटवरती त्यांनी बहिष्कार घातला अर्थात नीटवरती आम्ही बहिष्कार घालतोय नीट व ही परीक्षा तामिळनाडूमध्ये आम्ही अंमलबजावणी करायला आम्ही विरोध करतोय अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी राष्ट्रपतींना त्यांनी दिलेला आहे राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय तामिळनाडूला या नीट परीक्षेमधनं त्यांना सूट मिळणार नाही आहे हे जरी खरं असलं तरी देखील तामिळनाडूचं सरकार आपल्या राज्यामधल्या विद्यार्थ्यांना संरक्षण देण्यासाठी कुठल्या पायरीवरती जाऊ शकतं हे एक उत्तम द्योतक आहे त्याचबरोबर तामिळनाडू सरकारनं या गोष्टीचा विचार केलेला आहे नीट सारखी परीक्षा ही केंद्रीय पद्धतीनं होत असल्या देशामध्ये इतर राज्यामधनं शिक इतर राज्यामधनं येणारे विद्यार्थी देखील राज्याच्या सीटा आहेत तामिळनाडू राज्यासारख्या शहरांमध्ये जे जे वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असणाऱ्या सीट्स ते मिळवू शकतात देशामधल्या इतर राज्यामधले विद्यार्थी आणि त्यामुळं राज्यामधली खूप मोठी प्रतिभा ही वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहू शकते आणि एक प्रकारे सांस्कृतिक आणि शैक्षणिक ज्ञान संपादन करणाऱ्या लोकांचा तुटवडा आपल्या राज्यामध्ये येऊ शकतो असा देखील विचार तामिळनाडू सरकारनं केलेला दिसतो आणि हा विचार घेऊन त्यांनी या परीक्षेवरती बहिष्कार टाकलेला आहे राष्ट्रपतींची त्याच्यावरती संमती किंवा काय होईल आपल्याला माहिती नाही आहे परंतु हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट विचार करावी लागते तामिळनाडूचा हा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न इतर राज्यांनी देखील या प्रयत्नाप्रमाणं त्यांनी तशीच भूमिका घेतली पाहिजे का, का। तामिळनाडूला जे वाटतं ही परीक्षा गरिबांविरोधात आहे दलि दलितांविरोधात आहे तसं देशामधल्या इतर राज्यांना वाटतं का देशामधल्या इतर राज्यांनी त्या अँगलनं विचार केला आहे का हे बघणं फार महत्त्वाचं आहे तामिळनाडूचा कित्ता इतर कुठली कुठली राष्ट्र राज्य गिरवतात हेही बघणं मनोरंजक आहे महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्य या बाबतीमध्ये काय करतं महाराष्ट्राची तर भूमिका वेगळ्या प्रकारची राहिलेली आपल्याला पाहायला मिळतं सुरुवातीला त्यांनी नीटला विरोध केला परंतु नंतर मात्र आपल्या राज्यामध्ये नीट परीक्षा होती आहे आणि चांगल्या पद्धतीने होती आहे अर्थात लातूरसारख्या ठिकाणी नीट परीक्षामध्ये घोटाळा करणारे काही मंडळी सापडलेल्या आहेत पेपरमध्ये वृत्तपत्रांमध्ये आपण बातम्या वाचतो वेगळ्या शहरामध्ये सुद्धा काही घोटाळेबाज आहेत नाही असं नाही परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र नीटसारखी परीक्षा चांगल्या पद्धतीने घडती आहे ही चांगली गोष्ट आहे तरी देखील तरी देखील महाराष्ट्राचं चित्र देखील तामिळनाडूच्या रिपोर्टच्या अँगलनं जर बघू बग, बघितलं तपासलं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याही राज्यामध्ये नीट परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये अत्यंत महागडी इन्स्टिट्यूट्स महागडी अकॅडमीज क्लासेस ट्यूशन्स ही उघडली गेलेली आहेत आणि अशा ठिकाणी प्रवेश घेणं हे गरिबांना गरीब विद्यार्थ्यांना हे सहज शक्य होत नाही ही वस्तुस्थिती आपण नाकारून चालणार नाही आहे मग मग तामिळनाडूच्या कमिटीनं जो 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 जे ऑब्झर्वेशन त्यांनी समोर आणलेलं आहे ते ऑब्झर्वेशन गरिबांविरोधात दलितांच्या विरोधात परीक्षा आहे हे त्यांचं ऑब्झर्वेशन हे ऑब्झर्वेशन आपल्याही राज्यामध्ये खरं नाही असं आपल्याला ठोसपणानं छाती ठोकपणानं म्हणता येईल का हा माझा प्रश्न आहे मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण हा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सबस्क्राईब या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण इतरांना देखील शेअर करा धन्यवाद